सोलापूर जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं होतं. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. शेतकऱ्यांना सरकारनं मदतरूपी मोठं पॅकेजही जाहीर केलं, मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर एकही पैसा जमा झालेला नाही. दिवाळीपूर्वी खात्यावर पैसे जमा होतील अशी शेतकऱ्यांना आशा होती, मात्र दिवाळी संपली तरी देखील खात्यावर एक कवडीही जमा झालेली नाही. इथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अहमद शेख यांनी. सोलापूर जिल्ह्यातल्या बऱ्याच तालुक्यांमध्ये प्रचंड नुकसान झालं होतं. हे नुकसान झाल्यानंतर शासनाच्या दरबारी त्याचे पंचनामे देखील झाले, शेतकऱ्यांची दिवाळी देखील आली आणि दिवाळी गेली देखील, मात्र अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईचे पैसे काही जमा झालेले नाहीत. त्याच संदर्भात बोलण्यासाठी आपण बार्शी तालुक्यातल्या एका गावी आलो आहे. इथल्या शेतकऱ्यांशी आपण चर्चा करू की नक्की त्यांच्या खात्यावर रक्कम आली आहे का नाही आली. किती पैसे आले तुमच्या अकाउंटला? आमच्या खात्यावर 1 रुपया जमा झाला नाही. प्रचंड नुकसान झाले, पंचनामे झाले, नुसते शासनाने दिशाभूल केली शेतकऱ्याची. दोन पंचनामे करून काही शे दोनशे रुपये शेतकऱ्याने बुडवलं. जाहिरात काढा, उतारा काढा, अमूक काढा, तमूक काढा, पण अद्याप 1 रुपया आम्हाला मिळालेला नाही. अशी आमची दिपावळी अंधारात गेली. आमच्या अकाउंटला 1 रुपया आला नाही. 2.5 एकर आमचं जमीन आहे. कांद्याचं वाटवं झालं, ते याचं सोयाबीन वाटवं झालं. नुसतेच आश्वासनं करायचं. दिवाळीच्या आधी येतो, दिवाळीच्या आधी सगळ्याच्या खात्यावर जमा करतो. रुपया बी देणार नाही, काय जमा करतो तुम्हाला? कोण मंत्री, कोण संत्री, कोण कुठला अधिकारी? आम्ही ही देत आहो, ती देत आहो, काय देत आहो लोकांना? दिवाळी अंधारात गेली, दिवाळी लोकांना खायला मिळालं नाही, नुकसान झालं. पंचनामे तलाठी आण, ग्रामसेवकान, अरे कोण आण, काय आण लागायचं? त्याचं झालं त्याचं ती पंचनामे निश्चित लोकांचं समाधान कराय. कागदाला पैसे, तर तलाठ्याला पैसे, ग्रामसेवकाला पैसे, अरे द्यायचं कुणाला लागायचं? आणि तुमच्या खात्यावर काय आहे? महाराष्ट्र शासनानं दुष्काळ जाहीर केलेला होता, त्याचं 1 रुपया दिली नाही. सोयाबीन आदी द्राक्षबाग हे अति नुकसान झालेले आहे, कारण द्राक्ष बागेसाठी भरपूर खर्च एप्रिलमध्ये जो करून सध्या बागा सगळ्या फेल गेलेले आहेत आणि कांदे हे सगळे नुकसान अतिवृष्टीने झालेले आहेत. त्यामुळे 1 रुपया सरकारनं जाहीर केलेला नाही. आश्वासन दिले की जाहीर पैसे आम्ही देत आहोत, म्हणून 1 रुपया दिला नाही. आणि शेतकऱ्यांना अशी आशा होती की दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यावर काही ना काही रक्कम येईल आणि त्यांची दिवाळी आनंदात होईल. मात्र सर्व सोलापूर जिल्हा पाहिला असता सर्व शेतकऱ्यांची दिवाळी ही अंधारात गेल्याचं चित्र सध्या तरी सोलापूरमध्ये दिसत आहे. कॅमेरामन विजय कालेकर सोबत अहमद शेख, झी मीडिया, सोलापूर.